एकट्या मोखाड्यामध्ये 18 वेळा सळांची दुरुस्ती झाली. किती वेळा? 18 वेळा सळांची दुरुस्ती झाली. आणि 18 वेळा सळांची दुरुस्ती झाल्यानंतर दरवर्षी सळांची दुरुस्ती होते, याचा अर्थ किती भ्रष्टाचार आहे या जिल्हा परिषदमध्ये. शिक्षकांच्या बदल्यांमध्ये सुद्धा म्हणजे अनियमित आहे सळा. आपल्या सळांच्या दुरुस्तीमध्ये तर प्रचंड म्हणजे आपलं भ्रष्टाचार आहे. जल मिशनच्या बाबतीमध्ये सुद्धा त्या ठिकाणी प्रचंड भ्रष्टाचार आहे. ही वस्तुस्थिती आहे म्हणजे. आणि म्हणून याच्यावरती सुद्धा खऱ्या अर्थाने म्हणजे की शासनाने, प्रशासनाने त्याच्यावर त्या ठिकाणी एक कडक निर्बंध त्या ठिकाणी लावले पाहिजे, पण दुर्दैवाने तसं होताना दिसत नाही. सर, आपण काय याच्याबाबत पाठपुरावा करणार का? सरकार आपलं आहे, सरकार आपलं आहे. या संदर्भामध्ये शाळा दुरुस्तीच्या बाबतीमध्ये त्याचे क्लस्टर ऑडिट करणं गरजेचं आहे. एकदा क्लस्टर ऑडिट जर झाला तर त्यांनी त्या ठिकाणी शिक्षकाच्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी ती शिक्षेची तरतूद आहे ती निश्चित.